मागील काही महिन्यांपासून उलवे नोड परिसरात पाणी प्रश्न गंभीर झालाय. अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा आणि अवेळी पाणी पुरवठा अशा अनेक समस्यांना उलवे मधील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. या विरोधात शेकापतर्फे हंडा आंदोलन करण्यात आलंय. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या सिडको अधिकाऱ्यांना शेकापच्या महिला कार्यकर्त्यांनी हंड्यासह घेराव घातला. पुढील 4 दिवसात योग्य उपाययोजना करत पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी दिलंय. तसंच पाणी प्रश्न न सुटल्यास पुढील आंदोलन सिडको अधिकाऱ्यांच्या दालनात करू असा इशारा देखील शेकापतर्फे देण्यात आलाय. उलव्यानोडमध्ये सेक्टर 20-21 आणि सेक्टर 16 मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जायला लागतं आणि म्हणून ग्रामस्थांची अशी मागणी होती की आपण मोर्चा काढून सिडकोला जा विचारूया. त्याच्या अनुषंगाने मी मोर्चा काढला होता. तर शेतकरी कामगार पक्षाची दशतच इतकी आहे, आम्ही सिडकोला जाण्याच्या अगोदरच सिडकोचे अधिकारी आमच्याकडे आले की तुम्ही आमच्यापण मोर्चा घेऊ नको, तुमच्या समस्या आम्ही काय ते सॉल्व करतो. आणि त्यांनी सोमवारपर्यंत नवीन एक वॉल ज्या ठिकाणी पाणी जात नाही आहे 20-21 त्या ठिकाणी लाईन टाकून अर्जंट एक वॉल बसवतात ते, आणि सोमवारी त्याचा चांगला फ्लो ह्या पाण्यामध्ये येईल आणि सेक्टर 20 आणि 21 महिलांना चांगल्या प्रकारे पाणी मिळेल अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की सोमवारच्या आतमध्ये त्यांनी नाही आपलं आमचं काम केलं तर परत आम्ही हे झांडे घेऊन त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन कार्यालय बंद करू इतकी त्यांना ताकीद देतो. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.